हरोम सिद्ध सद्गुरु पादाब्जम् जननी जनकस्तथा तत्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं नत्वा भक्तिपुरस्सरं प्रिय साधक बंधु भगिनीनों, सद्गुरु श्री सिद्धार्थ महास्वामी जी यांचा अवतार आणि त्यांचं प्राकट्य ह्या विषयी थोडी माहिती आपण समस्त सद्भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही ह्या रूपामध्ये गुरुसेवा मी संपन्न करते आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आम्ही सर्वजण जाणतो. जेव्हा जेव्हा ह्या जगतामध्ये दुःख दारिद्र्य रोग आणि ह्या रूपामध्ये अधर्म अशांती आम्हाला अनुभवायला येते त्यावेळी तो साक्षात परमात्मा सद्गुरू आणि संत बनून जगत्कल्याणार्थ अवतार घेतो हे आम्ही शास्त्र वेद पुराणांच्या द्वारे हे आम्ही जाणतो. आमचे परम सद्गुरू श्री सिद्धार्थ महास्वामीजी यांचा अवतार ह्याची जर आम्ही माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला चिंतन केलं तर सिद्धारूढ कथामृत ह्याच्यातच प्रत्यक्ष भोलेनाथ पार्वतीला स्वतःच्या श्रीमुखाने सांगतायत की सिद्धारूढ स्वामीजी हा माझा अवतार आहे आणि जेव्हा दारिद्र्य रोग आणि दुःखांनी गांजलेले पीडित लोक जेव्हा मी पाहिले आणि याच्या निवारणार्थ जेव्हा सर्व देवता माझ्याशी प्रार्थना करायला माझ्या कैलासधामावर आले आणि असा अवतार तुम्ही धारण केला की त्या दुष्टांना त्यांना मारून त्यांची दुष्टबुद्धी नष्ट होत नाही तर असा एक आगळा वेगळा अवतार धारण करा की त्यांचा दुष्टांचा नाश न करता ते शांतीशास्त्र घेऊनी आगळे दुष्टबुद्धींचा नाश करा आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याप्रती जागवण्यासाठी काही विशेष कृपा करा. आणि भोलेनाथ स्वतः पार्वतीला सांगतायत मी जेव्हा विचार करू लागलो आणि असा अवतार मग मी धारण केला की दुष्टांना मारलं नाही पण ज्या दुष्टबुद्धीमुळे त्यांना रोग आहे दारिद्र्य आहे अशांती आहे त्याचं मूळ ती दुष्टबुद्धी याचा नाश करण्यासाठी मी शांतीशास्त्र घेऊन मी सिद्धारूढांच्या नावाने अवतार धारण केला आणि हे सिद्धारूढ महास्वामीजी साक्षात भोलेनाथाचा अवतार आहे. त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांच्या चरित्राच्या द्वारे आम्ही जाणतो त्यांच्या चरणांशी आलेल्या भक्तांवर त्यांनी कृपा केलीच शिष्यांवर त्यांनी कृपा केली पण तत्पूर्वी जे दुष्ट दुर्बुद्धी दुर्गुणी दुराचारी व्यसनी असे जीव होते ज्यांना स्वतःच्या कल्याणाचा मार्ग सापडत नव्हता असे जे जीव आहे त्यांच्यावर विशेष कृपा करून सिद्धार्थांनी कृपा कटाक्षी न्याहाळिले आपुल्या पदवी बैसविले हे तत्व आम्ही सार्थ होताना पाहतो. त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना आपले भक्त बनवून त्यांना उद्धाराचा मार्ग दिला अशी एक सिद्धार्थ महास्वामीजींची जी महती आम्ही पाहतो प्रिय साधक बंधू भगिनींनो. आणि त्यांचा जन्म आहे वंशदुर्ग चालकापूर 1836 साली आणि त्यांची समाधी आहे 1929 हुबळी मठामध्ये. अखंड 40 वर्ष सिद्धार्थ महास्वामीजींनी भ्रमण केलं. तत्पूर्वी बालवयातच त्यांना गुरु शोधाची इच्छा जागृत झाली. वयाच्या 5-5व्या वर्षी त्यांनी सोमभीम सवंगड्यासहित चालकापूर येथील आपलं घर सोडलं. गुरुशोधार्थ अखंड भ्रमण केली. गजदंड गुरूंना शरण गेले. अखंड 12 वर्ष पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा केली आणि सिद्धारूढांच्या मनामध्ये जागे झालेले त्यांचे गुरुचरणांचे भाव त्यांची शास्त्राप्रती नितांत श्रद्धा शास्त्र अभ्यास त्यांची गुरुसेवा आणि त्यांचं जे स्थान बघून सिद्धारूढांना त्यांचे गुरु जे गजदंड गुरु यांनी आरूढ पदवी बहाल केली. त्या आरूढ पदवीला धारण करून जगत्कल्याणार्थ त्यांनी भ्रमण प्रारंभ केलं. वयाच्या 40व्या वर्षी ते हुबळीला आले. हुबळी येथे
सिद्धारूढ आश्रमाची स्थापना झाली आणि तिथून अखंडपणे जगदोद्धाराचं कार्य सिद्धारूढ महास्वामीजींच्या अवतार कार्यामध्ये आम्ही बघतो. त्यांच्या चरणांशी आलेले भक्त अभक्त यांच्यावर सिद्धारूढांनी कृपा केली आणि तेव्हा असलेले 31 देशांचे राजे, ज्यामध्ये अक्कलकोटची महाराणी, सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू महाराज, सांगली, सातारा, मिरजेचे संस्थानिक, हे आमच्या सिद्धारूढ महास्वामीजींच्या शिष्य परंपरेमध्ये आम्हाला बघायला मिळतात आणि ज्यांनी पूर्ण तन मन धन अर्पण करून स्वतःचं कल्याण केलं, गुरुसेवा केली, गुरुमुखातून शास्त्रश्रवण केलं आणि गुरुभक्ती करून सर्व शिष्य आणि भक्त हे स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करीतच इतरांना सुद्धा गुरुभक्तीचा मार्ग त्यांनी प्रदान केला. आणि आज आमचा सिद्धारूढ आश्रम हुबळी हा गुरुभक्तीची आजही आम्हाला प्रेरणा देतो आणि सिद्धारूढ स्वामीजी भोलेनाथाचा अवतार आहेत आम्हा सर्वांना ठाऊक आहे, आम्ही ऐकलं. आणि त्यांनी ओम नमः शिवाय हा तारक मंत्र सर्वांना हा प्रदान केला. आजही आपल्या हुबळे आश्रमामध्ये अखंड 24 तास या जपाचं पुरस्चरण चालतं. जी वीणा सिद्धारूढ महास्वामीजींच्या त्यांच्या अवतार कार्यापासून ओम नमः शिवायचा जप करत जी झणकार करते, आजही ओम नमः शिवायचा अखंड जप आपल्या हुबळे मठामध्ये अव्याहत चालू आहे आणि त्याच्यातून सर्वांना जी प्रेरणा आहे त्या मंत्राची, की तो सप्तकोटीषु मंत्रेषु मंत्र पंचाक्षरो महान, या पंचाक्षरी मंत्राद्वारे सिद्धारूढ महास्वामीजींनी अनेक दीन दुःखी रोगी यांचा उद्धार केला. जे मृत पावले होते त्यांच्यावर केवळ ओम नमः शिवाय त्यांचा अमृत हस्त फिरवून त्यांनी मेलेल्यांना सुद्धा जागवलं, त्यांना जिवंत केलं आम्ही पाहतो. आणि असा ओम नमः शिवायचा मंत्र आजही आपण जो कोणी साधक आणि भक्त पूर्ण श्रद्धेने त्याचं पठण आणि त्याचं पुरस्चरण करतो तो हा अनुभव आजही घेतो. सद्गुरु भक्तीनी जर त्याचं पुरस्चरण केलं तर दारिद्र्य, रोग आणि अशांतीतून मुक्तीचं साधन आजही आम्हाला सिद्धारूढांनी दिलेला हा तारक मंत्र आपण पाहतो. प्रिय साधक बंधू भगिनींनो, ही सद्गुरु परंपरा जी हुबळीला प्रारंभ झाली, चालकापूर मठातून प्रारंभ होऊन हुबळी हे आपलं कार्य सिद्धारूढांचं कार्यक्षेत्र राहिलं, त्या गुरुपरंपरेनुसार आम्ही पाहतो अनेक साधक, सद्भक्त आणि शिष्य ही विराट परंपरा सिद्धारूढांच्या आपल्या कार्यकाळापासून आम्ही आज तागायत पाहतो, ज्यामध्ये अनेक नेते, राजे, महाराजे आणि राजकीय पुढारीसुद्धा सिद्धारूढांच्या चरणांशी येऊन त्यांनी आत्मबोध आणि आत्मशांतीचा अनुभव घेतला. प्रत्यक्ष भेटायला येणाऱ्यांमध्ये सिद्धारूढ स्वामीजींना स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि अनेक त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक हे हुबळीला येऊन सिद्धारूढांचं दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानत होते. विवेकानंदांनी तर स्वतःच्या शिष्याला जाऊन सांगितलं की आफ्टर माय गुरु रामकृष्ण परमहंस आय एम सीइंग दिस पर्सनॅलिटी ॲज माय सद्गुरु. इतकी अलौकिक विभूती आमचे सिद्धारूढ महास्वामीजी. जो कोणी भक्त साधक त्यांच्या चरणांशी आला आणि त्यांच्या चरणांशी त्यांनी स्वतःचे भाव प्रकट केले, आमचे सिद्धारूढ महास्वामीजी कधीही त्याला दुजा भाव देऊन त्याला परक मानत नव्हते. सर्वांवर दया, सर्वांवर प्रेम, केवळ मनुष्य मात्रच नाही प्राणी मात्रही, पूर्वजन्मीचा जो व्याघ्र होता त्या व्याघ्रावरही सिद्धारूढांनी कृपा केली आणि जेव्हा शिकाऱ्यांनी त्याला मारलं बोळी घालून त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मी तू माझ्या चरणांशी येशील, कारण या जन्मी मी तुझ्यासोबत खेळलो आहे, पुढच्या जन्मामध्ये तू मनुष्य देह धारण करून येशील. आणि तेच गुरप्पा गुरुनाथारूढ स्वामीजी आम्ही जाणतो मौन शिवयोगी. ते पूर्वजन्मीचा व्याघ्र ते गुरुनाथारूढ स्वामीजी बनून आले आणि त्यांनी पूर्वजन्मीची जी काही सेवा त्यांची उर्वरित बाकी होती ती संपन्न केली. सिद्धारूढ महास्वामीजींचा अवतार हा आपण वर्णन करू शकत नाही प्रिय साधक बंधू भगिनींनो. जिथे ज्या गुरुतत्वाचं वर्णन शास्त्र सांगतं, नेती नेती म्हणून स्तब्ध होते श्रुती, वेद, पुराण, आम्ही एकच जाणू शकतो अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ही प्रापंचिक
आणि सांसारिक जीव यांची भौतिकतेप्रति असलेली ओढ, या प्रपंचाला सत्य मानून याचं मूळ जे अज्ञान आहे, या अज्ञानातून जोपर्यंत जीव निवृत्त होणार नाही, दूर जाणार नाही, तोपर्यंत त्याला स्वतःच्या जन्माचा, स्वतःच्या मनुष्यत्वाचा बोध होऊ शकत नाही. आणि हे कार्य करणारे सद्गुरु आणि सिद्धारूढांच्या चरित्रामध्ये आम्ही पाहतो असे अज्ञानी, दीन, दुःखी, रोगी, व्यसनी, व्यभिचारी कसेही जीव त्यांच्या चरणांशी येऊ दे. ज्याप्रमाणे नाथ माऊली सांगते, नवल पायाचे कठीणपण वज्रन तुटे लिंग देह जाण, तयाचेही केले चूर्ण तव अवलीला चरणी लागता. कसेही जीव येऊ दे, सूक्ष्म शरीर ज्याला म्हटलंय वासनामय शरीर, मनोमय शरीर, आमच्या शास्त्रामध्ये तीन देह सांगितले, एक स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि सूक्ष्म देहानी हा मनुष्य अधिक पाप करतो, मनानी, वासनेनी. आणि त्याच्यातून निवृत्त व्हायचं असेल तर केवळ गुरुकृपा पाहिजे. सिद्धारूढ महास्वामींच्या चरणांशी आलेले असे जीव आम्ही पाहतो, त्यांच्यावर आमच्या सिद्धारूढांनी प्रथम कृपा केली. ज्यांच्या मनामध्ये पाप आहे, दुर्गुण आहे, व्यसन आहे, व्यभिचार आहे, त्याच्यातून त्या जीवाला मुक्त केलं. आणि जवळच्या शिष्यांना आमचे सिद्धार्थ स्वामीजी सांगायचे, वास्तविक पाहता तो जीव शुद्धच आहे, पण संगतीमुळे, पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे तो पापी झालाय, दुर्गुणी झालाय, तर त्या रोगावर उपाय म्हणजे त्याला ज्ञानबोध आणि गुरुकृपा, हे दोन्ही करून सिद्धार्थांनी अशा जीवांचा उद्धार केला, त्यांना आत्मबोध करून दिला आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण याची देही याची डोळा प्राप्त करून दिला, असे आमचे सिद्धार्थ महास्वामीजी त्यांचं वर्णन आपण काही क्षणांमध्ये काय करू शकतो. केवळ एकच बोध घ्यायचा आहे प्रिय बंधू भगिनींनो, अशी ही ज्ञान परंपरा, अद्वैत वेदांताची परंपरा ही सिद्धार्थ महास्वामीजींच्या रूपाने आम्हाला प्राप्त झाली. आम्ही भाग्यशाली आहोत ज्याचा उगम आहे वंशदुर्ग चालकापूर, जिथून सिद्धार्थ स्वामीजींचा जन्म झाला, ज्या छोट्याशा गावामध्ये. आणि बालवयात त्यांनी गृहत्याग केला गुरुशोधार्थ, 40 वर्ष भ्रमण केल्यावर जे स्थायिक झाले हुबळी मठामध्ये, जे पूर्वीचं स्मशान होतं आणि भोलेनाथाचाच अवतार सिद्धार्थ स्वामीजी, आणि पूर्वीची स्मशान भूमी, स्मशानेशु क्रीडा भोलेनाथाची महती आहे, त्याच्यामध्ये क्रीडा करणारे भोलेनाथ. आज आमचा जो हुबळी सिद्धार्थ आश्रम आहे तो स्मशानाचं रूपांतरण हुबळी आश्रमामध्ये आहे. आणि तिथे आजही साक्षात कैलास मंडपाच्या रूपामध्ये आम्ही त्या कैलासाचा आनंद घेतो, ज्या कैलास शिखरावर भोलेनाथ निवास करतात. आणि तिथे आज आम्ही तो आत्मानंद, आत्मानुभूती, आत्मिक शांती प्रत्यक्ष सिद्धारूढ ज्योतीच्या रूपाने प्रत्येक साधक आणि भक्त अनुभवतो. आपण स्वतः हा अनुभव घेत आहोतच, आपल्या सर्वांना मी विनंती करते, या सिद्धारूढ गुरुपरंपरेचं तत्व आम्ही स्वतः जाणून इतरांनाही ती प्रेरणा देणं, सिद्धारूढ चरणांशी आणणं आणि त्यांच्या समस्त दुःख रोग आणि त्यांच्या अज्ञानमुक्तीचं साधन आहे सिद्धारूढांची सेवा, त्यांची भक्ती, त्यांनी दिलेला गुरुमंत्र ओम नमः शिवाय. तेव्हा हा प्रचार आणि प्रसार आपणही करावा, अशा जीवांना गुरुचरणांशी आणून त्यांचं जीवन धन्य करावं, आपल्या सद्गुरूंचा परिचय तत्वत इतरांनाही आपण करून द्यावा, मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. हरिओम.